अमानुष अशी घटना हिंगोली मधील तालुका सनेगाव महळशी येथे घडली. 19 वर्षीय दीक्षा नामक मुलीला विष पाजून हत्या करण्यात आली. दीक्षा आणि सचिन रामेश्वर बर्डे या दोघांचं 3 वर्षापासून प्रेम होत आणि तिला 3 महिने दिवसही गेले होते. 11 जुलैला तिचे वडील जेव्हा शेतात गेले तेव्हा आरोपी सचिनने तिला गोड बोलून घरी नेलं आणि तिला पाण्यामध्ये दवा पाजला आणि म्हणाला की गर्भपात कर आणि त्यानंतर लग्न करू. तो दवा पिल्याच्या नंतरला मुलीला चक्कर येऊ लागली. मुलीच्या वडिलाला कळताच ते मुलाच्या घरी जाऊन मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागले. मुलीने स्पष्ट सांगितले की यांनी पाण्यामध्ये काहीतरी दवा पाजला. हॉस्पिटलला नेत असताना मुलाच्या वडिलांनी रामेश्वर बर्डेंनी रस्त्यातच त्यांना अडवलं आणि म्हणाला महाराजची मुलगी काय आता पाटलाची सून होणार का, ही जर आता वाचली तर परत सोडणार नाही. मुलीला एका शिंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे आरोपीचे 8-10 नातेवाईक सुद्धा आले आणि जो डॉक्टर शिंदे आहे तो सुद्धा आरोपीचा नातेवाईक होता. ते नातेवाईक रात्री 2 वाजेपर्यंत थांबले आणि रात्री 2 वाजता डॉक्टरांनी तिचं ऑक्सिजन सिलेंडर काढून घेतला. मुलीची परिस्थिती गंभीर होऊ लागली म्हणून वडिलांनी तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर सांगितलं की मुलगी गेली. म्हणून पैशाचा माग असलेल्यांनी एका गरीब मुलीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन 3 वर्ष तिचा उपभोग केला आणि तिची निर्घृण हत्या केली. या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.